शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 10 मार्च 2022 रोजी सोयाबीनला विविध बाजार समित्यांमध्ये मिळालेला बाजार भाव आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, वाशिम बाजार समितीमध्ये आज दिनांक 10 मार्च 2022 रोजी आवक होती 3000 क्विंटल, किमान दर होता 6950 रुपये, कमाल दर 7400 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 7000 रुपये। त्यानंतर यवतमाळ बाजार समितीमध्ये आज आवक होती 474 क्विंटल, किमान दर 6000 रुपये, कमाल दर 7460 रुपये, तर सर्वसाधारण दर 6730 रुपये। त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये आज आवक 1285 क्विंटल, किमान दर 6300, कमाल दर 7585, तर सर्वसाधारण दर 7100 रुपये। त्यानंतर जालना बाजार समितीमध्ये आवक होती 2029 क्विंटल, किमान दर 5500, कमाल दर 7600, तर सर्वसाधारण दर 7250। तर मित्रांनो, लातूर बाजार समितीमध्ये आज आवक होती 10190 क्विंटल, किमान दर 6800, कमाल दर 7560 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7320 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर नागपूरमध्ये आज सोयाबीनमध्ये तेजी पाहायला मिळाली। आवक होती 746 क्विंटल, किमान दर 6400 रुपये, कमाल दर 8000 रुपये, सर्वसाधारण दर 7600 रुपये। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज 10 मार्च रोजी सोयाबीनने 8000 रुपयांचा टप्पा पार केलेला आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ रोज बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।